एकदम मस्त असा ब्लाउज आहे छोटा सा, हे बघ किती क्यूट आहे ना. हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या शेप मधले पापड खूप सारे मागवलेले नाही आहेत. नाही हे येणार आहेत म्हणून लगेच 8 दिवसामध्ये गहू भिजत टाकले आणि चिक काढून मला कुरडया तयार करून पण दिलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की खूप सारी शॉपिंग केलेली आहे आणि बाबाने खूप सारी मिठाई आणली. त्या सगळी मिठाई वगैरे खाऊन मुली खुश झाल्या. अजून खूप काय काय आणलेलं आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते, जेणेकरून जे आई वडील तिकडून पाठवतात प्रत्येका म्हणजे जे त्यांची मुलं परदेशात आहे आणि त्या मुलांच्या आई वडिलांना नेहमीच काळजी असते की काय द्यायचं काय नाही. तर विशेषता म्हणजे नेदरलँड्समध्ये काय काय गोष्टी आणू शकतो, तर ते काय काय आणलंय ते तुमच्या बरोबर शेअर करते. चला तर बॅगेचा पिटारा खोललेला आहे. सगळ्यात मेन म्हणजे की हे आणलेलं आहे स्टीम घेण्याचं मशीन. इथे सतत ये इकडे शोरूमला जॉईन झाली आपल्याला. काय काय आणले पाण्यासाठी, तर इथे सतत सर्दी खोकला कफ होत राहतो मुलांना म्हणा आम्हाला म्हणा. त्यामुळं हे आम्ही स्टीम घेण्याचं वाफ घेण्याचं मशीन ऑर्डर केलं होतं यांनी आणि हे घेऊन आलेले आहेत. हे सर्दी खो म्हणजे खास करून कफसाठीचं आहे, तर ते हे आणलेलं आहे. आणि खूप हे आमच्या आईंचे ब्लाऊज आहेत. आईंनी इथे जे साड्या आणलेल्या आहेत त्यांचे ब्लाऊज याच्यात त्यांनी पाठवलेले आहेत, जेणेकरून नेक्स्ट टाईम येतील तेव्हा त्यांना घालता येतील. तर ते सांगते स्वरूप. आणि आजीने माझ्यासाठी स्लीपर घेतली होती घरात घालण्यासाठी, तर ते स्लीपर पण पाठवलेली आहे. हे लास्ट टाईम खूप सारी शॉपिंग केली होती तेव्हा बॅग इतक्या फुल झाल्या होत्या की तेव्हा हे सगळं सामान काढलं होतं. तर इथे आम्ही घरात फ्लोअरवरती सगळेच स्लीपर वापरतो कारण इतकं फ्लोअर थंड असतं, त्यामुळं तर ती ही एक स्लीपर आहे. आणि आईंनी ब्लाऊज पीस पाठवलेले आहेत. आपल्याला इथं लागतात ना कधी कुणी आलं तर ओटी वगैरे भरायला, अचानक काहीच नसतं, तर यावेळेस आईंनी खूप सारे ब्लाऊज पीस पाठवलेले आहेत जेणेकरून कुणी आलं तर पटकन ओटी भरता येते. तर हे बघा आणि ठीक आहे, तर अशा प्रकारे 4-5 ब्लाऊज पीसेस पाठवलेत. आणि ही एक नवीन साडी पाठवलेली आहे. काही महिन्यांनी आमच्याकडे अजून एक फंक्शन होणार आहे त्यासाठीची ती साडी मी सांगितली होती आईंना की पाठवा, ताईने पाठवलेली आहे. हे शोरूसाठी पाठवलेलं आहे किंवा याच्यात मोबाईल ठेवू शकतो, मोबाईलचं विणलेलं कवर आहे ते दिलेलं आहे. आणि हे आहे पनीर मेकर. पनीर घरात बनवायचं असलं ना मग ते बांधून ठेवा कापडामध्ये आणि मग ते खूप वेळ घेतं. तर मी यावेळेस माझ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केलं जायलीने की पनीर मेकर ऑर्डर कर जागा असेल तर तू घरच्या घरी पनीर तुला बनवता येईल. तर ते मी ऑर्डर केलं होतं आणि ते घेऊन आले म्हणजे घरच्या घरी मी आता पनीर पण बनवू शकते. तर लास्ट टाईम खूप सारे ड्रेसचे ऑर्डर म्हणजे खूप सारे ड्रेसेस वगैरे घेतले होते, परंतु जागा इतकी फुल झाली होती त्यामुळं खूप सारे कपडे काढून ठेवले होते. तेव्हा हा बांधणीचा एक टॉप ऑर्डर केला होता म्हणजे ड्रेसच आहे सलवार. तर हा असा पिंक कलरचा बांधणीचा टॉप आहे आणि त्याच्यावरती ही पॅन्ट आहे. हे मी मिशोवरून ऑर्डर केलं तर कधी कधी असं घालता येतं म्हणून, परंतु गेल्या वेळेस फुल झाली ती बॅग त्यामुळंही आम्ही असं काढून ठेवले होते कपडे बरेच. आणि हे माझ्या आहोंनी माझ्यासाठी ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत. हे मला माहीत पण नव्हतं की अशा प्रकारे ऑर्डर केलेले आहे त्यांनी अमेझॉनवरून. हे बघा हा खूप सुंदर कॉटनचा आहे, एकदम कॉटनचा आहे असा. तर हा एक ड्रेस ऑर्डर केलेला आहे माझ्यासाठी आणि खूप ह्याचा कलर इतका सुंदर आहे आणि मला ब्लू कलर आवडतो, तर हा ग्रीनिश आहे जरासा लाईट ग्रीन, तर खूप छान आहे कॉटनचा आहे त्यामुळं विशेष करून मी आणि पूर्ण म्हणजे की वन पीस आहे. हे बघा तर मस्त दिसेल. हा एक ड्रेस आहे आणि या ड्रेसवरील हे आहे येलो कलरचं जॅकेट. तर असे हे दोन ड्रेस आहेत माझे.
आणि मी हळदी कुंकू करणार आहे आणि इथे मी जाणारच होते की लुटायला काय घेऊन यायचं, तर मला आयडिया आली की आपण इंडियामधून काहीतरी मागवू शकतो. त्यामुळं मी अशा प्रकारे कॅन्डल आहेत या, पण हे ना कॅन्डल तुळशीच्या म्हणजे तुळशी वृंदावनच्या आकाराच्या, हे बघा खूप सुंदर आहेत. तर त्या मी ऑर्डर केलेल्या आहेत अमेझॉनवरून. आणि तर हे मी आता हळदी कुंकू करेल तेव्हा सगळ्या माझ्या मैत्रिणींना देईल. आता ह्यातले कॅन्डल संपल्यानंतरही तुम्ही ह्याला छान म्हणजे एक असं तुळशी वृंदावन डेकोरेट करू शकतो, छोटंसं असं घरात ठेवू शकतो. तर ते आहे हे. ही आयडिया कशी वाटली सांगा, तुळशी वृंदावन तुम्हाला आवडलं की नाही हे लुटायला आणलेलं? आणि बाकी हे आमचे रिलेटिव्ज आहेत, त्यांचं काही सामान होतं तर तर ते आहे आणलेलं. हे मी टॉवेल ऑर्डर केलेले आहेत नवीन, तर हे दोन टॉवेल आहेत, एक ब्लू अँड पिंक. तर हे दोन टॉवेल, तर हे बाकी आहे दंतकांती पेस्ट. यावेळेला दंतकांती आणलेली आहे यांनी, तीन पॅकेट्स आणलेले आहेत. आणि इथे आहेत हे बाकी औषधं वगैरे जे आपल्याला लागतात सर्दी खोकला झाल्यावरती. आणि त्याच्यात आहे माझी बाकीच्या क्रीम वगैरे काय काय आहे ते बघूया आपण. आणि मी जी क्रीम लावते मम्मा अर्थची, तर इथे खूप थंडी असते आणि कोल्ड क्रीम वापरते, तर ही मम्मा अर्थची व्हिटॅमिन सीची क्रीम आहे. हे आपण प्रमोशन करत नाही आहे, परंतु आपण ज्या गोष्टी वापरतो आणि जसं आपण ड्रेस वगैरे आणलेले आहेत ते दाखवते, त्याप्रमाणेच मी हे सगळं काही दाखवत आहे. आणि हे ऑइल आहे जे मी वापरते केसांसाठीचं, शॅम्पू कंडिशनर बाकी सनस्क्रीन वगैरे तेच सगळं काही मामा अर्थचं मी मागवलेले आहेत प्रोडक्ट जे मी यूज करते ते. तर ही झाली एक बॅग. आणि दोन बॅग आहेत लगेजच्या, तर आम्ही एक एक्स्ट्रा बॅग केली होती कारण की एका बॅगेत 23 किलोच वजन भरतं आणि मग आपले थोडेसे कपडे असतात, थोडंसं इकडलं तिकडलं सामान असतं जे आपल्याला इम्पॉर्टंट असतं, म्हणजे जसं की क्रीम वगैरे झालं किंवा काही. आणि मग आई गावाकडून खूप सारं सामान देते आणि मग ते बसत नाही. मग यावेळेस एक एक्स्ट्रा बॅग केली होती, लास्ट टाईम पण आम्ही एक एक्स्ट्रा बॅग केली होती ज्याच्यामध्ये फक्त गावाकडून जे आईने सामान पाठवलेलं आहे ते येतं. तर ती बॅग ओपन करूया आपण आणि आईने काय काय पाठव ते बघूया. चला आता बॅग नंबर 2 कॅबिन बॅग आहेत, मुलींसाठी जे कपडे घेतलेले आहेत ते आहेत. गौरी त्याच्यात मुलींसाठी खूप सुंदर, दोघींसाठी एक सारखे डॅडीने ड्रेसेस घेतलेले आहेत, तर हे सरप्राईज आहे त्या दोघींसाठी पण. शी मी थांब तुला दाखवते तुला बाबाने किती सुंदर ड्रेस घेतलाय ते आपण बघूया ना. वय वर्ष येते नसेल हे बघ. हे असं एकदम मस्त असा ब्लाऊज आहे छोटासा, हे बघ किती क्यूट आहे ना. बॅकलेस आहे हा आणि त्याच्यावरती आहे हा सुंदर असा स्कर्ट. आणि हे मकर संक्रांती स्पेशल घेतलेलं आहे, मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करू तेव्हा त्यांना घालता येईल हे. आणि ह्याचं कापड पण खूप सॉफ्ट सॉफ्ट पण आहे आणि स्कर्ट इतकं भरझरीत आहे म्हणजे की असं एकदम भरल्यासारखं वाटतं, एकदम डबल ह्याने शिवलेलं आहे. हा हे तुझे आणि हे छोटस शिमूर आणि ते हे कशी महा तुझा ड्रेस किती सुंदर आहे आणि किती छोटस एकदम. हे बघ शिमे हे तुझं छान छान ड्रेस. से थँक यू टू दादा. आणि गेल्या वेळेस आहे ना मला असं वाटलेलं की मी शर्वरीसाठी 2 नाईट ड्रेस मागवले होते आणि शिमेसाठी एकच मागवला होता, तर मला आयडिया नव्हती की तिला इतकं आवडेल ते. आणि तुम्ही बघितल्यानंतर ना तो एकच नाईट ड्रेस ती रोज संध्याकाळी घालताना दिसत होती, त्यामुळं मी पुन्हा अजून नाईट ड्रेस ऑर्डर केलेले आहे तिच्यासाठी. आणि यावेळेला फुल लेस फुल स्लीव्जवाले मागवलेले आहेत. हा एक नाईट ड्रेस आहे आणि हे पण नाईट ड्रेसच आहे, हा पण नाईट ड्रेस आहे. आणि हा सुंदर असा सलवार कमीज आहे श्रीमईसाठी मागवलेला आहे, तर आपण ओपन करून बघूया.
शर्वरीसाठी आणि श्रीमयीसाठी दोघींसाठी आम्ही मागवले होते आणि शरूचं डिलिव्हर नाही झालं डॅडी येईपर्यंत, ते काल झालं डॅडी तिथून निघाल्यानंतर ना, आणि श्रीमयीचं झालेला आहे ड्रेस. तर हे बघा, हा श्रीमयीचा छोटासा ब्लू कलरचा सलवार कमीज, हो हो तुलाच द्यायचं पिल्लू, तुझंच आहे. आणि त्याच्यावरती ही व्हाईट कलरची छान अशी पॅन्ट आहे आणि व्हाईट कलरचीच ओढणी आहे. तर हे बघा ब्युटिफुल असं, आणि हे सगळी डॅडींची चॉईस आहे त्यांच्या. गेल्या वर्षी गणपती उत्सवामध्ये शरूताईला तिने पार्टिसिपेट केलं होतं, त्यामुळं खूप छान खणाचा फ्रॉक आणला होता. आम्ही श्रीमीकडे नव्हता म्हणून तिच्या बाबाने तिच्यासाठी बघा आता कसा फ्रॉक घेतलाय. हे बघा मस्त असं पैठणीचा फ्रॉक घेतलेला आहे तिच्यासाठी. खूप सुंदर आहे बघा, पैठणीचा फ्रॉक आणलाय तिच्यासाठी, पैठणीचा फ्रॉक आहे हा. हो गवई जा डॅडी कडून घालून घे, दाखव तुझा ड्रेस. ओहो इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आता बॅग नंबर 3. आणि या बॅगेत आहे खूप सारा खाऊ आणि रॉ मटेरियल. तर हे आहे मॅगी, मॅगी तर सगळ्यांनाच आवडते. आणि ही मॅगी आटा, वेज आटा मॅगी आहे, तर इंडियात गेल्यानंतर यांना ही खूप आवडली होती म्हणून मग मी ही 2 पॅकेट्स आणायला सांगितले होते. आईने शेतात खूप सारी मेथी लावलेली आहे, त्यामुळं तुम्ही बघितलं कालच्या व्लॉगमध्ये की खूप सारी ओली मेथी पण दिली आणि सुकवून छान बारीक करून पण दिलेली आहे, जी मी पराठ्यांमध्ये वापरते. गेल्या वर्षी पण आईने असं मोठं पॅकेट भरून वाळवलेली मेथीची भाजी आणली होती, ती आत्तापर्यंत अजूनही चालू आहे. तर ही अजून एक पॅकेट दिलेलं आहे, जेणेकरून बाहेर कुठे जाताना किंवा सकाळी नाश्त्याला ही मेथी थोडीशी घ्यायची, पाण्यामध्ये भिजत टाकायची आणि नंतर थोडासा उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा पिठामध्ये आणि मस्त हिरवी मिरची लसूण घालून पराठे खूप छान होतात. तर हे आहे चाट मसाला आपल्याला लागतो. ही काश्मीरी रेड चिली मागवली होती आपण जेव्हा चिकनच्या भाज्या वगैरे करतो आणि त्यांना छान रंग यावा म्हणून, त्यामुळं. आणि इथं खूप सारे पापड मागवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पोरींना लागतात त्यामुळं. हे बघा हे हे एक पॅकेट आहे, हे एक पॅकेट आहे पापडचं. हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या शेपमधले पापड खूप सारे मागवलेले आहेत. आणि आईला म्हटलं होतं की आई कुरडई संपलेली आहे, तर आईने हे येणार आहेत म्हणून लगेच 8 दिवसामध्ये गहू भिजत टाकले आणि चिक काढून मला कुरडया तयार करून पण दिलेल्या आहेत. तर आता इथपर्यंत येईपर्यंत बॅग आपटून आपटून त्यांचा थोडाफार भुगा होऊन जातो. तर हे बघा आईने एवढं सगळं लगेचच केले आणि कुरडया पॅकेट, तिला खूप सारं काही द्यायचं असतं आणि मग बॅगेत वजनाचं खूप लिमिट असतं, त्यामुळं मग किती देणार किती नाही असं होतं. आणि मी हे पुण्यामधून 1 किलो लिज्जत पापड मागवले होते, कारण की आपल्याला पापडसारखेच लागतात सणावाराला आणि मला तर खायला खूप आवडतात पापड वगैरे तळून, त्यामुळं पापडाचं 1 किलोचं पॅकेट आहे. 1 किलो चहा पावडर आहे, मी कुणी येत असेल तर त्यांना सांगत असते इथे खूप महाग भेटते चहा पावडर, तर त्यामुळे एक पॅकेट आणलेलं आहे याचं. ही आपण सांबर वगैरे बनवतो किंवा तडका द्यायला आपल्याला मिरची हवी असते म्हणून ही तडक्यासाठी मी ढबू मिरची मागवलेली आहे, जी तडक्यासाठी स्पेशल वापरतात ती. आणि आपल्या सगळ्या भाज्यांना हिंग तर आपल्याला लागतंच फोडणी द्यायला, त्यामुळं मी हिंगाचा एक डब्बा मागवला होता, तो एक आणलेला आहे. इथे पाणीपुरीचं एक पॅकेट आणलेलं आहे पाणीपुरी तळून खाण्यासाठी. हे रांगोळीचं टूल आहे, माझ्याकडं खूप दिवसांपासून मला आणायचं होतं आणि त्याच्यात बॉटल वगैरे आहेत, त्या बॉटलने खूप छान छान आपण रांगोळ्या काढू शकतो, त्यामुळं हे एक मी अमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. हे आहे गुलकंद, तर माझी मैत्रिणीची मुलीला खूप गुलकंद आवडतो आणि तिने सांगितलं होतं की आणशील का, तर मी ते एक सांगितलं होतं पॅकेट. इथे पण पापडच आहेत, हे बटाट्याचे पापड आहेत. फरसान फरसान तर आपल्याला पाहिजेच, कारण की मिसळ खायची असते, त्यामुळं इथं
भेटतात ते आम्ही सगळे पॅकेट्स आणतो आणि मग ते मिक्स करून त्याचं मग मिसळासाठी वापरतो. पण मिसळला ती चव येत नाही, जे आपले जे महाराष्ट्र फरसाण असतं ते टाकल्यानंतर ना जी मिसळ खायची चव वेगळीच लागते. तर ते फरसाणचं पॅकेट आहे. ही आपली लवंग आहे, लवंगचं एक छोटं पॅकेट. अजून एक काश्मीरी रेड चिलीचं पॅकेट आहे. आणि हे मी अर्धा किलो जिरे मागवले होते, तर ते जिऱ्यांचं एक पॅकेट आहे. आईने घरून 3 किलो बेसन पीठ तयार करून दिलेलं आहे. तर हे बेसन पीठ गेल्या वेळेस हे येताना काही बेसन पीठ दिलं होतं, ते अजूनही आम्ही खात आहोत. आणि हे शेंगदाणे, शेंगदाणे इथे खूप महाग आहेत, तर हे 3 किलो शेंगदाणे, 3 किलो बेसन पीठ. आणि हे ज्वारीचं पीठ आहे. तर शेंगदाणे हे गावाकडून आई देते, कारण ह्या शेंगदाण्याला पाणी मारलेलं नसतं आणि खायला पण खूप चवदार लागतात शेतातले शेंगदाणे असल्यामुळं. मग ह्या गोष्टी दिल्या की यांचंच खूप सारं वजन होऊन जातं. आणि हे डिंकाचे लाडू तयार करून दिलेले आहेत आम्हाला. तर अशा प्रकारे आईने कुरडया, शेंगदाणे, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, लाडू हे सगळं सामान दिलं होतं, त्यामुळं खूप सारं वजन होऊन जातं. त्या तरी पण मी यावेळेस काळा मसाला, लाल तिखट सांगितलं नाही, कारण ते आहे. आणि मग मी जुलैमध्ये गेल्यानंतर ना परत मग ते घेऊन येईल, त्यामुळं म्हटलं त्याचं खूप सारं वजन नको. तर ह्या गोष्टी दिल्या होत्या. आणि मग ह्याच्यातलंही थोडी डाळ वगैरे दिली होती हरभऱ्याची, परंतु त्याला जागाच नाही राहिली, मग ते आम्ही कॅन्सल केली डाळ आणणं. आणि याच सामानाने लगेच बॅग अशी गच्च करणं भरून जाते. आणि विशेष म्हणजे लास्ट टाईम साड्या आणल्या होत्या आणि ऑर्डर केलते मी तसेच हे घेऊन आले होते, त्यांचे ब्लाऊज शिवले नव्हते. तर आत्ता आई जाताना आणि हे जाताना यांच्याजवळ मी ब्लाऊज पीस साड्यांमधले काढून दिले आणि माझ्या वहिनीला सांगितलं होतं की शिवून द्याल का त्यांच्या इथे कुणी टेलर असेल तर. तर वहिनीने ब्लाऊज छान शिवून दिलेले आहेत, इथे पाठवलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते, खूप छान छान डिझाईन तयार केलेत ब्लाऊजच्या. हे बघा असे मस्त माझे असे छान छान स्लीव्ज बनवून आणि मस्त नेक बनवून ब्लाऊज शिवून पाठवलेले आहेत. तर मी 3 ब्लाऊज पीस पाठवले होते जे साड्या गेल्या वेळेस आणल्या होत्या. तर हे बघा, ही साडी मी दिवाळीला नेसली होती परंतु त्याच्यावरचा ब्लाऊज नव्हता. तर हा एक ब्लाऊज आहे आणि ही एक पिंक कलरची साडी, त्याच्यावरला हा एक ब्लाऊज आहे. जेव्हा मी साड्या नेसेल तेव्हा हे ब्लाऊज तुम्हाला आता मी घातलेले दिसतील छान छान. आणि मस्त वाटतंय सगळं, एवढी सारी शॉपिंग आणि एवढं सारं सामान आणलेलं आहे ते बघून. आता हे खूप दिवस जातील, पापड म्हणा, हे शेंगदाणे, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ पण दिलेलं आहे, जेणेकरून की कधी कधी आपण भाकरी करू शकतो मेथीच्या भाजीबरोबर वगैरे. तर ही आहे आमची सगळी यावर्षीची भारतामधून आत्ता आणलेली शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा. जास्तीत जास्त आपलं चॅनल इतर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. हा ब्लॉग मी आता येथेच थांबवते. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते, तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. या दोघींनी नवीन नवीन आणलेले नाईट ड्रेस आत्ताच घातलेले आहेत. श्रीमीने तर कहर केला, एका तिला 2 आणले, तर 2 पण एकाच वेळेला घातलेले आहेत.